नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, फडके अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये पोर्टलवरील सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न आपण अभ्यासणार आहोत, तेही अचूक पर्यायासह. चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया. अजिबात वेळ न वाया घालवता प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. 7 ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारा पहिला भारतीय आणि एकमेव टेनिसपटू कोण? ए लिएंडर पेस, बी महेश भूपती, सी सानिया मिर्झा, डी सोमदेव देववर्मन. अचूक पर्याय आहे लिएंडर पेस, पर्याय क्रमांक ए. प्रश्न दुसरा. राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? ए एस राधाकृष्णन, बी प्रणव मुखर्जी, सी के आर नारायणन, डी अब्दुल कलाम. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए एस राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 3. 2016 मधील कबड्डीचा विश्वचषक कोणी जिंकला? पर्याय ए जपान, बी बांगलादेश, सी इराण, डी भारत. आणि याचं योग्य उत्तर आहे डी भारत. 2016 मधील कबड्डी विश्वचषक भारत म्हणजेच आपल्या देशाने जिंकला. प्रश्न क्रमांक 4. आर्य समाजची स्थापना कोणी केली? ए स्वामी विवेकानंद, बी लाला लजपतराय, सी श्री ओरबिंदो, डी स्वामी दयानंद सरस्वती. आणि पर्याय क्रमांक डी यांनी म्हणजे स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 5. घटनेचे कोणते कलम धार्मिक प्रकरणे व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य देते? ए कलम 22. कलम 22 हे स्वातंत्र्याचा हक्क यासंबंधी आहे. बी कलम 62. 62 हे राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास निवडणूक घेण्याच्या अधिकारासंबंधीचे आहे. पर्याय सी कलम 21 हा कॉपीराईट संबंधीचा कलम आहे. आणि शेवटचा पर्याय 26 हा पर्याय अचूक आहे. धार्मिक प्रकरणे व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य देते, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा, डी चौथा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे मुख्यालय महाराष्ट्रात कोठे आहे? ए मालेगाव, बी नांदेड, सी मुंबई, डी अकोला. आणि पर्याय क्रमांक 4 डी हे याचं अचूक उत्तर आहे. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण? ए शंकर पाटील, बी पु ल देशपांडे, सी बाबूराव बागुल, डी नामदेव ढसाळ. आणि याचं योग्य उत्तर आहे बाबूराव बागुल. बाबूराव बागुल यांची ही आत्मचरित्रात्मक कथा अतिशय प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील धबधबा नाही? ए आंबोली, 2 माळसेज, 3 भंडारदरा, डी घोराझरी. हा घोराझरी धबधबा नसून अभयारण्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा इंटरनेटशी संबंध नाही? ए डोमेन, बी पोर्टल, सी लुकअप, डी गेटवे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 3 लुकअप. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही? पर्याय ए मोहम्मद युनुस. मोहम्मद युनुस हे बांगलादेशाचे आहेत आणि त्यांना 2006 साली शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. मदर तेरेसा. मदर तेरेसा यांना पण शांततेसाठी 1979 साली नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. त्यानंतर सी पर्याय आहे मलाला युसुफझाई. मलाला युसुफझाई या पाकिस्तानच्या आहेत आणि त्यांना 2014 साली सामाजिक कार्यासंबंधी मुलींच्या शिक्षणासंदर्भात त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि डी पर्याय आहे महात्मा गांधी, ज्यांना नोबेल पारितोषिक किंवा नोबेल पुरस्कार मिळालेला नाही, म्हणून योग्य उत्तर आहे डी महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 12. क्रिकेटपटू रशीद खान कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ए पाकिस्तान, बी अफगाणिस्तान, सी श्रीलंका, डी बांगलादेश. योग्य पर्याय क्रमांक बी अफगाणिस्तान. प्रश्न क्रमांक 13. बाशर अल असद
कोणत्या देशाच्या आहेत? ए तुर्की, बी इराण, सी इराक, डी सिरिया. सिरियाचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत बाशर अल असद. प्रश्न क्रमांक 14. भारतीय सर्वात लांब ब्रिज धोला सदिया पूल कोणत्या राज्यात आहे? ए महाराष्ट्र, बी आसाम, सी पंजाब, डी पश्चिम बंगाल. आणि याचा योग्य पर्याय आहे बी आसाम. या राज्यात धोला सदिया पूल हा लांब ब्रिज आहे. प्रश्न क्रमांक 15. सरासरी पुरुष हृदय हे वजन टिंब ग्रॅम असते. ए 225 ग्रॅम, बी 340 ग्रॅम, सी 460 ग्रॅम, डी 630. आणि पुरुषाच्या हृदयाचं सरासरी वजन 340 ग्रॅम. पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 16. खालीलपैकी कोणती व्यक्ती इंग्लंडच्या पंतप्रधानपदी नव्हती? ए टोनी ब्लेअर, बी वुड्रो विल्सन, सी विस्टन चर्चिल, डी मार्गारेट थॅचर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वुड्रो विल्सन. ह्या इंग्लंडच्या पंतप्रधानपदी कधीही नव्हते. प्रश्न क्रमांक 17. IPL 2018 मध्ये KKR संघाचा कर्णधारपदी कोण होते? KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स. ए गौतम गंभीर, बी सुनील नारायण, सी रॉबिन उथप्पा, डी दिनेश कार्तिक. आणि डी दिनेश कार्तिक संघाचा कर्णधार होता. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणाचा गुगलशी संबंध नाही? ए सर्जी ब्रेन, बी लॅरी पेज, सी सुंदर पिचाई आणि डी सत्यनाडेला. सत्यनाडेला डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. सत्यनाडेला हे भारतीय असून मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO होते. प्रश्न क्रमांक 19. किंग मार्टिन ल्युथर कोणत्या देशाचे होते? ए कॅनडा, बी अमेरिका, सी इंग्लंड, डी ऑस्ट्रेलिया. आणि किंग मार्टिन ल्युथर हे अमेरिका या देशाचे होते. पर्याय क्रमांक बी ह्या प्रश्नाचं चूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतीय उपग्रह कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ए नरेश चंद्रा, बी प्रोफेसर यशपाल, सी अब्दुल कलाम, डी UR राव. आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे डी UR राव. यांनाच भारतीय उपग्रह कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21. भारताच्या पहिल्या व एकमेव महिला राष्ट्रपती कोण? ए इंदिरा गांधी, बी प्रतिभा पाटील, सी सरोजनी नायडू, डी यापैकी नाही. आणि भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. भारताची कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? ए विजयालक्ष्मी पंडित, बी इंदिरा गांधी, सी सुचेता कृपलानी, डी सरोजनी नायडू. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी सरोजनी नायडू. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? ए वजराई धबधबा, बी कुणे धबधबा, सी लिंगमाला धबधबा, डी ठोसेघर धबधबा. आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे डी ठोसेघर धबधबा हा सर्वात उंच धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 24. माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण? ए लोकमान्य टिळक, बी राजगुरु, सी वीर सावरकर, डी गोपाळकृष्ण गोखले. माझी जन्मठेप हे वीर सावरकरांचं पुस्तक आहे म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय सी वीर सावरकर. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र केसरी कशाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट करा. या प्रश्नाचं उत्तर अगदी लहान मुलांपासून, कारण राणादाच्या सिरियलमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना माहिती आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर सगळेजण कमेंट कराल. विद्यार्थी मित्रांनो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू.